काय रे काय झालं? म्हणजे काहीतरी सिरियस, आय कॅन सेन्स दॅट, पण झालंय काय? परी हरवली समीर. काय? मला मुंबईला जायला हवं यार आत्ता. अरे पण इथे दिल्लीमध्ये मीटिंग्स प्लॅन आहेत काही? आय नो समीर, पण मी परीला प्रॉमिस केलंय यार. तिला जेव्हा जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा तेव्हा मी तिच्या जवळच येईन. अँड दिस इज दॅट टाइम. आय हॅव टू बी देअर समीर. अरे पण इथे इथलं तू सांभाळून घे प्लीज. ठीक आहे, मी बघतो इथलं काय ते. तू तिकडे काय लागलं तर आधी मला कळव. ओके कुणाल, प्लीज कनेक्ट मी इमिडिएटली टू द मुंबई पोलीस कमिशनर. तू निघाला जरी परीसाठी असलास ना यश, तरी तुझ्या चेहऱ्यावरची काळजी सांगते की तू नेहामध्ये जास्तीत जास्त गुंतत चाललायस. खरं सांगू बरं वाटतंय. हॅलो, काय रे 50 वेळेला फोन करतो, जरा सुखाने चहा पिऊ देत ना मला. अहो साहेब, तिथं तुम्ही निवांत चहा पिता, ह्या पोरीने माझ्या तोंडचं पाणी पळवलंय. ए बाबा, 4 वर्षाची पोरगी हँडल करता येत नाही तुला? आत्ता कुठे त्या पोरीच्या घरात जरा वातावरण तापलंय, भडका उडू दे मग मजा येईल ना आग विझवायला. मला हिरो बनायचंय. त्याच्यामुळे तू चुपचाप 2-4 तास काढ तिच्या बरोबर, कळलं? अहो इथं बसलो ना मी 12 भावात जाईन मी. अहो साहेब, इथं पोलीस आली आहेत, नाकाबंदी करतात, गाड्या अडवतात. काय साहेब, पोलीस कोणत्या तरी हरवलेल्या पोरीबद्दलच विचारतायत. रे यार, तरी त्या नेहा कामतला बोललेलो नको पोलीस कंप्लेंट करू, तिने केलीच वाटत. काय गरज होती स्वतःचं डोकं चालवायची बिंडोक. ए तू थांब तिथेच, मी येतोय. हो शोधूया. तुम्ही असं म्हणता पण शोधतच नाही. मीच जाते त्यांना शोधायला. अरे अरे थांब 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 बाळा, इथं माझं एक काम आहे, ते झालं की आपण नक्की शोधूया बंडू काकांना. तुमचं काही काम नाहीये, तुम्ही खोट बोलताय. मला माझ्या आईला फोन करायचंय, द्या तुमचा मोबाईल. फोन नाहीये माझ्याकडे. तुम्ही परत खोट बोलताय, मी बघितलंय तुमच्याकडे फोन आहे. अरे माझ्याकडे फोन आहे पण त्यामधले पैसे संपले. हे बघ कुठे राहिले हे साहेब. एकतर या पोरीने प्रश्न विचारून हैराण केले, त्यात पोलीस पकडतील याची भीती. परंजपे काका आले. थँक्यू सो मच. हा तुम्हाला ही कुठे सापडली नक्की? बरी बेटा, तुला काही झालं नाही ना बाळा? तुम्ही हिच्या घरचे दिसता, जा हिला घरी घेऊन जा. असं नाही करायचं बाळा, घरी वाट बघतायत सगळे, आई वाट बघते तुझी. असं कसं, तुला यायला लागेल माझ्या बरोबर. बंडू काका अडवले, ते मिळाल्याशिवाय मी नाही घरी येणार, आई मला ओरडेल. बंडू का
बंडू काका घरी आलेत. हा आणि ते पण तुझी वाट बघतायत. मग आता यायला हवं की नाही? हा जा बाळा काकांबरोबर. बोलतात येत ना बंडू काका सापडलेत म्हणून. जा चल 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 चल. अगं नेहा कुठे चाललीस? मी पोलीस स्टेशनला जाते. परांजपेंना काही म्हणू दे, मी इथे स्वस्त बसून चालणार नाही. त्यांना जाऊन पण खूप वेळ झाला ना, मला जावं लागेल. मी परीला शोधायला जाणार, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघते. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. बघ ना हे काय होऊन बसलंय. आपली परी यांच्यामुळे झालंय हे सगळं. कुठे सोडून आलेत तिला काही कळतच नाहीये. पंडू काका सावरा स्वतःला, प्लीज रडू नका. मी तुम्हाला वचन देतो बंडू काका की पुढल्या 15 मिनिटात परी आपल्या घरी असेल. काही होणार नाही तिला, ती सेफ आहे आणि नक्की सापडेल. परी मला माहित नव्हतं माझी फ्रेंड इतकी स्ट्रॉंग आहे म्हणून. सॉरी काका, मी तुमचा हात सोडला म्हणून तुम्ही हरवले ना. सॉरी. बाळा तू खरच बरी आहेस ना? मी बरी आई. तुला लागलं नाही ना रजा? आई तू रडू नकोस, तू बुडगेलेस ना. मग असं रडायचं नसतं. मी रडते का बघ आई. परांजपे तुम्ही नेहमीच आमच्यासाठी देवासारखे धावून येता. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. काकू भाऊ उपकाराची भाषा काय करताय? परी जशी तुमच्यासाठी महत्वाची आहे तशी माझ्यासाठी महत्वाची आहे ना. थँक्यू परांजपे साहेब, आज तुमच्यामुळे आमची परी मिळाली आहे. चला परी आली आपल्या घरी, चला आपण आपल्या घरी जाऊया. चला चला जा आता घरी. मिस्टर परांजपे थँक्यू सो मच. परीला शोधून आणलं तुम्ही. आज जे तुम्ही केलंय ते कधी विसरणार नाही. थँक्स वन्स अगेन. तुम्ही कशाला आभार मानताय? परीला शोधल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकलो नसतो. आणि कसं आहे ना मिस्टर यश, काही लोक फक्त आपल्या आजूबाजूला असतात, गरजेच्या वेळेला त्यांची मदत होईलच याची काही शाश्वती नाही. वेळेला धावून जाणं महत्वाचं असत. मी फक्त तेवढंच केलं. थँक्यू. फ्रेंड इकडे ना.
कुठे गेला होता बच्चा तू? आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहिती? फ्रेंड मी इकडेच होते पण आईला सांगणार राहू नकोस म्हणून. फ्रेंड तू एवढी स्ट्रॉंग गर्ल आहेस पण तुझी आई एकदम रडूबाई आहे ग. आई तू सांगते ना रडूबाई झालं की नाक आता देत. नाही रडते. ये इकडे ये. तू ठीक आहेस ना? मिस्टर परांजपे करो. थैंक यू सो मच. असल माझी परी सापडली नसती तर मी भैयाजी से हाथ वगैरह नका जोडू तुम्ही. मी तुम्हाला शब्द दिला होता ना. मी परीला सही सलामत घरी घेऊन ये. परीच्या केसालाही धक्का लागू दिला नसता मी. नेहाजी फक्त एक लक्षात ठेवा. इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा फक्त एक हाक मारा. हा परांजपे तुमच्या पुढे हजर असेल. थँक्यू. Take a round. Faster. Faster. 50. Very good. Come on. Mama. Mama, मैं पुना नहीं miss करना है class. Sorry. अगे. Sorry मंटो ही ना तो. माँ. सॉरी म्हटलं की झालं म्हणजे हा ह्याला हवं तसं वागायला मोकळा. हे बघ मी समजावतो त्याला. तुम्ही सांगणार हो पुष्कराज. ये बाळा. हे बघ तुला जर मिस रोशनीचा क्लास आवडत नसेल तर मला सांग ना. अरे मी बसत जाईन कॅमेरा समोर. तू फक्त लॅपटॉपच्या शेजारी उभा राहा. आधी घरात उजेड पाडा आणि मग मिस रोशनीचा क्लास अटेंड करा. शट अप. तुझं काय? कम ऑन मूव. 100 राऊंड झाल्याच पाहिजेत. पिकुचो फास्टर. 100 राऊंड झाल्या पाहिजेत. कम ऑन. 52. व्हेरी गुड. हॅलो 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 रिलॅक्स. काय आलं? हा अशा का राऊंड मारतोय? शिक्षा केली का काकू याला? अरे त्याने आज क्लास अटेंड केला नाही ना म्हणून यांनी त्याला शिक्षा केली. मी म्हटलं यांना म्हणजे एक दिवस क्लास मिस झाला तर काय बिघडलं? आता आपल्यालाही रोजच्या कामाचा कंटाळाच येतोच ना. येतोच की नाही? आता हेच बघ ना यश, तू कसा अचानक दिल्लीहून परत आला. इथल्या इम्पॉर्टंट मीटिंग अर्धवट राहिल्या बट दॅट्स ओके. पप्पा मला काय वाटतं की आपल्या यशला ना आरामाची गरज आहे. ए तुला कामाचा खूप स्ट्रेस आलाय ना? आय बेबी आय कॅन अंडरस्टँड. पप्पा पण तुम्हीच विचारा यशला की तो असं अचानक दिल्लीहून परत का आला ते. माझं वय जरी झालं असलं तरी मी विचारल्याशिवाय सल्ला आणि मागितल्याशिवाय स्पष्टीकरण कुणी द्यायचं हे माझं मी ठरवणार. त्यात तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही. कळलं? आज आपल्या जेवायसी कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाले लक्षात आहे ना? ऑफकोर्स पप्पा. हे कसं काय विसरणार आम्ही? आज आपल्या सगळ्या ऑफिसेस मध्ये त्यानिमित्ताने पूजा ठेवली आहे. तू आणि सत्यजित बेंगलोरच्या ऑफिसला जा. ओके. विश्वजित आणि मिथिला पुण्याच्या ऑफिसला जायला सांगा. आणि सत्यजित
निदान आजच्या दिवशी तरी तुझ्या भावाला शुद्धीत राहायला सांगा. आज पूजा आहे, पार्टी नाही. हो पप्पा, मी सांगतो त्याला. मी, यश आणि समीर आज मुंबईच्या ऑफिसला जाणार. पप्पा, मला खर तर मुंबई ऑफिसला यायला आवडलं असत. ओके, आम्ही निघतो. एक्सक्यूज मी. आजोबा, मी तुम्हाला सांगणारच होतो की मी दिल्लीवरनं का परत आलो. मी विचारलो तुला, तू शोधने आहेस. फक्त काम आणि भावना याचा समतोल माणसाला राखता आला पाहिजे. मी आपल्या स्टाफला जरा मिठाई पाठवतो. ओके, येतो. याय. काय आजोबा, कमाल करता तुम्ही. उंट पाणी प्यायला आला आणि तुम्ही हौदरी कमा केला. म्हणजे म्हणजे काय, म्हणजे वाघाचे पंजे. तो एक्सप्लेन करत होता ना का आला दिल्लीवरनं. मग ऐकायचं ना तुम्ही. शे वन टू थ्री फोर, वन टू थ्री फोर, वन टू नेहा थ्री फोर, वन टू थ्री फोर. परी, काय सायकलला का बांधून ठेवलंय? सायकलला नाही बांधलंय काकू, मला बांधलंय काकू. तुला बांधून ठेवलंय? हो. पण का? आईने सांगितलं एक पावला पुढे टाकायचं नाही. काल बंडू काका हरवले होते ना, आईला वाटलं की मीच हरवली. तिने मला सांगितले 10 स्टेपच्या पुढे जायचं नाही, म्हणून मी 1-10 काउंट करते. अहो काकू, तुम्ही कधी आला? परी, आज मी गुळाची पोळी केलीये. ये, मला गुळाची पोळी आवडते. पण थोडीशीच खायची हा. काकू, तुम्ही पण गुळपोळी घेऊन जा आणि काका नाही द्या. परी, ऐक, संध्याकाळी खेळायला जाशील तेव्हा इथे वरंड्यातच खेळायचं. सोसायटीच्या बाहेर जायचं नाही. आणि सोसायटीत कुठलाही अनोळखी व्यक्ती आला तर त्याच्याशी बोलायचं नाही. कळलं? हो. गुड गर्ल. काकू, ह्यांच्याकडून झालेल्या चुकीची शिक्षा परीला देऊ नकोस ग. आम्ही माफी मागतो तुझी. काल जे झालं ते ह्यांच्या वेंधळेपणामुळे झालं. पण तू काळजी करू नकोस, आज मी स्वतः थांबते इथे. अहो काकू, प्लीज तुम्ही असं सॉरी नका म्हणू. जे व्हायचं होतं ते झालं. प्लीज तुम्ही सगळं विसरून जा आणि काकांना पण प्लीज यावरून काही बोलू नका. मी बोलले काय आणि नाही बोलले काय, त्यांना लागायचं ते लागणारच ना. कालपासून अंथरुणावरून उठलेच नाहीयेत ते. अरे देवा, मी आता जाता जाता त्यांच्याशी बोलते. नको नेहा, तू त्यांच्या समोर गेलीस ना तर त्यांना अवघडल्यासारखं होईल. काही वेळ त्यांना एकटंच राहू देत, मग स्वतःहूनच बोलतील ते. बरं काकू, काकांची काळजी घ्या. आज माझ्या ऑफिसमध्ये ना पूजा आहे, त्यामुळे मला जरा यायला उशीर होईल. परी बाळा, नीट राहा हा. आणि मी जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेव. गुड गर्ल. आई, हे ठेव तुझ्या पर्समध्ये. काय, याच्यावर तर आपला पत्ता आणि फोन नंबर आहे. काल जसं बंडू काका हरवले तसं तू पण हरवायला नको, म्हणून हा लेटर तुझ्याकडे ठेव. आज ऑफिसमध्ये पूजा आहे म्हणालीस ना, मग तू अशी रोजच्याच कपड्यात जाणार आहेस. जा, छान साडी नेसून ये. अहो काकू, उशीर होतोय ऑफिसला जायला आणि मी कम्फर्टेबल. ऑफिसमध्ये सगळेजण नटून येतील आणि तूही अशी जाणार आहेस. आणि अग, त्या कपाटातल्या साड्यांना जरा हवा लागू दे ना. गपचूप साडी नेसून ये बरं. नको काकू, खरंच नेस बोलली ना, साडी नेसायला पाहिजे म्हणजे.